नमस्कार मित्रांनो, मी दीपक सर तुमच्या सर्वांचे सीसॅड बाय दीपक सर या चॅनलवर स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत टॉपिक इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी टॉपिकवरचा सराव प्रश्न एक, ज्याच्यामध्ये मी कोडेड इनइक्वॅलिटी टॉपिकवरचा एक प्रश्न घेतलेला आहे, तर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा यावर आपण पाहणार आहे. माझं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सीसॅड बाय दीपक सर आणि तेच नाव आहे आपल्या युट्यूब चॅनलचं सीसॅड बाय दीपक सर. ठीक आहे, चला तर पाहूया काय टाईपचे प्रश्न येतात कोडेड इनइक्वॅलिटीवर. चला पहिला प्रश्न जो त्यांनी इथं दिलेला आहे, प्रश्न वाचतो मग कसा सॉल्व्ह करायचा आपण पाहू. खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दोन घटकातील संबंध सिम्बॉलच्या स्वरूपात दिलेला आहे, प्रत्येकाचा अर्थ पण दिलेला आहे, प्रत्येक विधानानंतर काही निष्कर्ष दिले आहेत, प्रत्येक प्रश्नाला कोणता पर्याय बरोबर येईल ते सांगा. आणि इथं निष्कर्ष लिहिले आहेत, फक्त निष्कर्ष एक बरोबर, फक्त निष्कर्ष दोन बरोबर, एक किंवा दोन बरोबर, एक आणि दोन दोन्ही चूक, आणि एक आणि दोन दोन्ही बरोबर, असे पाच निष्कर्ष दिलेत. चला पाहूया कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. सगळ्यात पहिल्यांदा सिम्बॉलचा आपल्याला अर्थ काढायचा. आपल्या सर्वांना माहित आहे इनइक्वॅलिटी मध्ये टोटल पाच साईन आपण वापरतो. पहिला असतं ग्रेटर दॅन, नंतर असतं ग्रेटर दॅन इक्वल टू, नंतर असतं इक्वल टू आणि लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे का, मोठा मोठा किंवा बरोबर, बरोबर छोटा आणि छोटा किंवा बरोबर, या पद्धतीने पाच साईन झाले. चला पाहूया प्रत्येक सिम्बॉलचा काय अर्थ निघतो. आता पहिल्यांदा आपण ऍट द रेटचा अर्थ काढू. ऍट द रेटचा अर्थ काय सांगितला त्यांनी पहा, ए ऍट द रेट बीचा अर्थ होतो ए हा बी पेक्षा छोटा किंवा बरोबर नाही, छोटा पण नाही आणि बरोबर नाही. याचा अर्थ इथं काय होऊन जाईल, ऍट द रेटचा अर्थ होऊन जाईल मोठा, छोटा किंवा बरोबर नाही तर मोठा होऊन जाईल. त्याच पद्धतीने कॉपीराईटचा अर्थ काढू. काय लिहिले कॉपीराईट बद्दल, ए कॉपीराईट बी, याचा अर्थ लिहिला ए हा बी पेक्षा छोटा नाही, ए बी पेक्षा छोटा नाही तर ए काय होऊन जाईल, ए होऊन जाईल मोठा किंवा बरोबर. हा झाला सेकंड साईनचा अर्थ. तिसऱ्या साईनचा अर्थ काढू, स्टार या साईनचा अर्थ काय. स्टार साईनचा अर्थ ए हा बी पेक्षा मोठा नाही, मोठा नाही म्हणजे काय झाला तो छोटा किंवा बरोबर झाला. नंतर चौथ्या साईनचा अर्थ काढू आपण जो आहे डॉलर. डॉलरचा अर्थ काय सांगितला त्यांनी, ए हा बी पेक्षा मोठा किंवा छोटा नाही, मोठा पण नाही छोटा पण नाही म्हणजे तो काय झाला बरोबर झाला. आता हे चार साईन झाले, एकच साईन उरलं जे हॅशला ऑटोमॅटिक लागू होऊन जाईल. कोणतं आहे ते साईन सांगा, हॅचचा अर्थ त्यांनी लिहिलेला पण आहे ए मोठा किंवा बरोबर नाही म्हणजे कोण झाला तो छोटा झाला. आणि एकच साईन उरलं होतं ते म्हणजे लेस दॅन, ते आपण इथं दिलं. आता करायचं काय कोडेड इनइक्वालिटी मध्ये, बस जे विधान आहे त्याला फक्त या नॉर्मल फॉर्म मध्ये, कोडेडला नॉर्मल मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय होईल पहा, जे हॅश एन, जे हॅश एन म्हणजे काय होईल, हॅचचा अर्थ होतो लेस दॅन एन, जे झेड हा एन पेक्षा छोटा झाला. चला दुसरं विधान, एम कॉपीराईट एन, याचा अर्थ होईल एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू एन, हे झालं आपलं दुसरं विधान. आणि तिसरं विधान एफ स्टार के, याचा अर्थ होतो एफ इज लेस दॅन इक्वल टू के. हे तीन विधानं झाले आपले. ओके चला आता आपण निष्कर्षांवर जाऊ. हे विधानांचा उपयोग करून आपल्याला निष्कर्ष बरोबर एका चूक हे ठरवायचं. चला पाहूया काय पहिला निष्कर्ष. पहिला निष्कर्ष लिहिलेला आहे के डॉलर एन, डॉलरचा अर्थ होतो के इक्वल टू एन. चला चेक करूया के इक्वल टू एन आहे का. दुसरा निष्कर्ष आहे के ऍट द रेट झेड, ऍट द रेटचा अर्थ होतो के हा झेड पेक्षा मोठा आहे. ठीक आहे का, चला पहिला निष्कर्ष पाहू के इक्वल टू एन. इक्वल टू ला आपण बाय डायरेक्शनल गेट म्हणतो, याचा अर्थ तुम्ही के टू एन किंवा एन टू के पण जाऊ शकता. पण बरोबरचं साईन जर निष्कर्षात असेल तर के टू एन जाताना प्रत्येक ठिकाणी बरोबर येणं अपेक्षित आहे. पण पहा इथं इथंच दिसतंय के कडून एफ कडे जाताना ग्रेटर दॅन इक्वल टू आलंय, किंवा मोठा आणि बरोबर, बरोबर पेक्षा याची प्रायोरिटी जास्त आहे म्हणून पहिलं निष्कर्ष चुकलेला आहे. चला दुसऱ्या निष्कर्षाला चेक करू कुठून कुठं जायचंय, के पासून झेड पर्यंत जायचंय. चला पाहूया जाता येते का, तर पहा के पासून झेड कडे जाताना ग्रेटर दॅन साईन घेऊन जायचे. ग्रेटर दॅन साईन कधी बरोबर असतं, जेव्हा तुमच्या विधानात कमीत कमी एकदा ग्रेटर दॅन येतं आणि ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इक्वल टू साईन आले तर बरोबर येईल. आपल्याला जायचंय कुणाकडून कुणाकडं, के कडून झेड कडे. चला पाहूया जाऊ शकतो का, के कडून एफ कडे जाऊ शकतो, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. एफ कडून एन कडे पण जाऊ शकतो, तिथं पण ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. आणि एन कडून झेड कडे पण जाऊ शकतो, तिथं ग्रेटर दॅन साईन आहे. आपल्याला एकदा ग्रेटर दॅन साईन यायलाच पाहिजे म्हणून दुसरा पर्याय, दुसरं काय झालं बरोबर आलं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर बी. पर्याय नंबर बी, फक्त निष्कर्ष दोन बरोबर. तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो कोडेड इनइक्वालिटी. कोडेड इनइक्वालिटी मध्ये जे पाच सिम्बॉल असतात त्याला आपल्याला पहिल्यांदा साईनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि पुढची प्रोसेस सेम आहे जी आपण नॉर्मल इनइक्वालिटीला वापरतो ती. तर या प्रश्नाचा आन्सर असणार आहे पर्याय नंबर बी. चला दुसरा प्रश्न पाहूया.
दुसरा प्रश्नामध्ये हेच लॉजिक दिलेलं आहे, त्यामुळे मी सिम्बॉल आधीच लिहून ठेवलेले आहे. तिथं पाहून घ्या मागच्या स्लाइडचे सिम्बॉल इथं आहे. ऍट द रेटचा अर्थ ग्रेटर दॅन, कॉपीराईटचा अर्थ ग्रेटर दॅन इक्वल टू, स्टारचा अर्थ लेस दॅन इक्वल टू, डॉलरचा अर्थ इक्वल टू आणि हॅचचा अर्थ लेस दॅन. चला लिहूया पहिल्यांदा विधान काय आहे. विधान एकदा लिहून घेऊया आपण नॉर्मल फॉर्ममध्ये. डी डॉलर टी, डॉलरचा अर्थ काय होतो इक्वल टू डी इक्वल टू टी झालं. दुसरं टी कॉपीराईट एम, कॉपीराईटचा अर्थ होतो ग्रेटर दॅन इक्वल टू एम. आणि तिसरं विधान आहे एम हॅश के, हॅचचा अर्थ होतो एम लेस दॅन के. हे झाले तीन विधानं. चला आता विधानं झाले, आता आपण निष्कर्ष पाहूया काय काय येतं निष्कर्ष. चला चेक करूया. पहिला निष्कर्ष आहे एम डॉलर डी, डॉलरचा अर्थ काय होतो एम इक्वल टू डी. आणि दुसरा निष्कर्ष आहे काय, डी ॲट द रेट एम, ॲट द रेटचा अर्थ होतो डी ग्रेटर दॅन एम. चला चेक करूया यांचं काय येतं पाहूया एकदा. एम इक्वल टू डी, पहा एम कडून डी कडे जाताना बरोबर साईन घेऊन जायचं आहे. बरोबर साईन म्हणजे प्रत्येक ठिकाणी बरोबर पाहिजे. पण एम कडून पहा इथं पण, इथं तर गेट बंद आहे, लेस दॅन साईन इथं पण बंद आहे, म्हणून पहिला निष्कर्ष चुकला. दुसरा निष्कर्ष डी कडून एम कडे ग्रेटर दॅन साईन घेऊन जायचं आहे. डी कडून टी कडे तर जाऊ शकतो, टी कडून एम कडे पण जाऊ शकतो, पण इथं ग्रेटर दॅन साईन कुठंच नाही आलं. इथं इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू आले, म्हणजे छोटे प्रायोरिटी कमी यांची, पण एकदा कमीत कमी हे निष्कर्ष बरोबर येण्यासाठी एकदा ग्रेटर दॅन आवश्यक होतं, हे नाही आलं म्हणून हे चुकलं. आता दोन निष्कर्ष चुकल्यावर आपला आयदर ऑरचा रूल सांगतो. पहिला केस आहे दोन्ही निष्कर्ष चुकले पाहिजे, दुसरी केस आहे दोघांचे इलिमेंट सारखे पाहिजे. इथं एम डी ए, इथं पण एम डी ए. आता मी या दोघांना मर्ज करतो, यांना मर्ज केलं तर हे येतं डी ग्रेटर दॅन इक्वल टू एम. चला चेक करा हे विधान बरोबर येतंय का. इथं आयदर ऑरचं दुसरा रूल लागणार नाही कारण तिसरं साईन नाहीये, म्हणून पहिल्या रूलनुसार बरोबर येते का. पाहू मला डी टू एम जायचंय ग्रेटर दॅन इक्वल टू घेऊन. डी टू टी जाऊ शकतो कारण इक्वल टू ची प्रायोरिटी कमी आहे, आणि टी टू एम पण जाऊ शकतो म्हणून हे बरोबर आलं. आणि हे जर बरोबर आलं तर ही केस असते आयदर ऑर ची केस, म्हणजे पर्याय नंबर सी. एम इक्वल टू डी असेल किंवा डी ग्रेटर दॅन एम असेल, पण दोन्ही पैकी काय एक्झॅक्टली सांगता येत नाही, म्हणून हे विधानच, हे निष्कर्ष सेपरेटली चूक आले, पण कंबाईन केल्या दोन्ही पैकी एक विधान असणारच आहे. तर दुसऱ्याचं आन्सर येईल पर्याय नंबर सी. चला तिसरा प्रश्न पाहूया काय येईल तिसऱ्याचं. हा पण त्याच लॉजिकवर डिपेंड आहे. मी इथं लिहितो विधान, लिहितो पहिल्यांदा विधान काय आपलं, डब्ल्यू कॉपीराईट ए, कॉपीराईटचा अर्थ होतो डब्ल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए. चला दुसरं विधान पाहूया. दुसरं विधान आहे बी स्टार ए, स्टारचा अर्थ होतो बी लेस दॅन इक्वल टू ए. हे झालं दुसरं विधान. आणि तिसरं विधान आहे बी ॲट द रेट एम, ॲट द रेटचा अर्थ होतो ग्रेटर दॅन एम. हे झालं विधान. आता आपल्या याच्यात निष्कर्ष चेक करायचे. चला पाहूया काय निष्कर्ष. पहिला निष्कर्ष आहे बी हॅच डब्ल्यू, म्हणजे बी इज लेस दॅन डब्ल्यू. आणि दुसरा निष्कर्ष आहे डब्ल्यू डॉलर बी, डॉलरचा अर्थ होतो डब्ल्यू इक्वल टू बी. चला चेक करूया काय होईल पाहूया. तर पहिल्या केसमध्ये जायचं डब्ल्यू कडून बी कडे, कारण ओपन गेट तिकडून आहे, बी कडून डब्ल्यू कडून क्लोज गेट आहे. चला डब्ल्यू कडून बी कडे जाऊ शकतो पाहूया. डब्ल्यू कडून ए कडे जाऊ शकतो, ए कडून बी कडे जाऊ शकतो, पण इथं ग्रेटर दॅन साईन पाहिजे, इथं कुठंच ग्रेटर दॅन नाही, म्हणून पहिलं चुकलं, पहिला निष्कर्ष चुकला. चला दुसरा निष्कर्ष पाहू, डब्ल्यू इक्वल टू बी आहे का. डब्ल्यू कडून बी कडे जाताना इक्वल टू साईन आपल्या विधानात कुठंच नाही, म्हणून हे चुकलं. दोन्ही चुकल्यावर आपला आता आयदर ऑर आहे का चेक करू. तर दोघांची इलिमेंट सारखे आहेत बी डब्ल्यू आणि डब्ल्यू बी, या दोघांना मी कंबाईन करतो. कंबाईन केल्यावर एक होईल डब्ल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू बी, कारण दुसऱ्या पहिला प्रकार आहे हा आयदर ऑरचा पहिला प्रकार, जिथं ग्रेटर दॅन आणि इक्वल टू सेपरेट मिळाले ते त्यांना कंबाईन करतो. दुसऱ्या प्रकारानुसार तीन साईन यायला पाहिजे, पण तीन साईन इथं नाहीये. चला डब्ल्यू टू बी जाऊ शकतो का पाहूया. डब्ल्यू टू ए जाऊ शकतो आणि ए टू बी जाऊ शकतो, प्रत्येक ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, म्हणून हे बरोबर आलं. आणि हे बरोबर आल्यावर परत येणार आहे ऑप्शन नंबर सी, आयदर ऑर केस एक किंवा दोन बरोबर, कारण एक तर डब्ल्यू ग्रेटर दॅन बी असेल किंवा डब्ल्यू इक्वल टू बी असणार आहे. तर या पद्धतीने तिसऱ्या प्रश्नाचं आन्सर येणार आहे पर्याय नंबर सी. चला चौथा प्रश्न पाहूया, ह्याच लॉजिकवर डिपेंड आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी मी पाच प्रश्न घेतलेत, म्हणजे तुमचं लॉजिक क्लिअर होईल, ठीक आहे का. चला पहिलं विधान पाहूया काय आहे. पहिलं विधान चेक करा, जे स्टार एम, स्टारचा अर्थ होतो जे इज लेस दॅन एम. चला दुसरं विधान चेक करूया, एम डॉलर एन, डॉलरचा अर्थ होतो एम इक्वल टू एन. आणि तिसरं विधान घेऊया, एन हॅश टी, हॅचचा अर्थ होतो एम इज लेस दॅन टी. हे झालं विधान. आता आपण निष्कर्ष पाहूया बरोबर येत आहे का. चला पहिला निष्कर्ष आहे टी ॲट द रेट जे, ॲट द रेटचा अर्थ होतो टी ग्रेटर दॅन जे, टी जे पेक्षा मोठा झाला. दुसरा निष्कर्ष परत टी डॉलर जे, डॉलरचा अर्थ होतो टी इक्वल टू जे. चला चेक करूया काय येते याचं पाहूया. पहिल्यांदा टी कडून जे इकडे जाऊ शकतो का, ग्रेटर दॅन साईन घेऊन ते पाहूया. टी कडून एन कडे जाऊ शकतो, एन कडून एम कडे पण जाऊ शकतो, एम कडून जे इकडे पण जाऊ शकतो. तर पहिला निष्कर्ष बरोबर आहे, पहिला निष्कर्ष बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी ग्रेटर दॅन आणि इक्वल टू साईन आलंय, त्यामुळे बरोबर येईल. दुसरा निष्कर्ष टी इक्वल टू जे. आता इक्वल टू पहा, टी कडून एन कडे जातानाच ग्रेटर दॅन साईन हे प्रायोरिटी जास्त झाली, म्हणून हा निष्कर्ष चुकला. हा निष्कर्ष चुकला
तर आता इथे येईल पर्याय नंबर ए, पर्याय नंबर ए। आता बरेच मुलं काय करता, टी ग्रेटर दॅन जे आणि टी इक्वल टू जे दिसल्यामुळे दोघांना कंबाईन करून आयदर ऑर चेक करता, असं करता येणार नाही। जर एक निष्कर्ष बरोबर आला तर दोघांना कंबाईन करायचं नाही, तिथं आयदर ऑर कधीच येणार नाही। आयदर ऑरचा रूल आहे पहिले दोन्ही निष्कर्ष चूक यायला हवे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे प्रश्न पर्याय नंबर ए। चला पुढचा प्रश्न घेऊया, पुढच्या प्रश्न आपण याच लॉजिकवर डिपेंड आहे। चला विधान लिहूया काय, व्ही स्टार एफ म्हणजे व्ही इज लेस दॅन इक्वल टू एफ, हे झालं आपलं पहिलं लॉजिक। दुसरं लॉजिक लिहूया एफ ऍट द रेट आर म्हणजे एफ इज ग्रेटर दॅन आर, हे झालं आपलं दुसरं विधान। आणि तिसरं विधान आहे आर कॉपीराइट जी, आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू जी, हे झाले आपले तीन विधानं। चला या विधानावर आधारित आपण निष्कर्ष पाहूया, काय येतील निष्कर्ष। पहिला निष्कर्ष आहे जी हॅश व्ही, हॅचचा अर्थ आहे जी इज लेस दॅन व्ही। आणि दुसरा निष्कर्ष आहे जी ऍट द रेट व्ही म्हणजे जी इज ग्रेटर दॅन व्ही। चला चेक करूया काय होईल पाहूया। पहिल्या निष्कर्षानुसार आपल्याला जायचंय कुणाकडून कुणाकडं, वीकडून जिकडं, जिकडून वीकडं गेट बंद आहे पण वीकडून जिकडं जाऊ शकतो। कोणतं साईन घेऊन जायचंय ग्रेटर दॅन पाहूया, जाऊ शकतो का, वीकडून एफकडे जाता येणार नाही, दुसरं कुठंच व्ही नाहीये म्हणून पहिला निष्कर्ष चुकला। व्हीच्या पुढंच बंद दरवाजा आहे म्हणून पुढं जाता येणार नाही। चला दुसऱ्या विधानात पाहू, जिकडून वीकडे जाता येते का चेक करू। पहा जी एकाच ठिकाणी, जिकडून आरकडे जाताना पण बंद दरवाजा आहे म्हणून हे पण चुकले। आता हे चुकले तर इथं आयदर ऑर लागेल का पाहूया। जी व्ही दोघांचे पण इलिमेंट सारखे आहे पण आयदर ऑरच्या पहिल्या रूलनुसार बरोबर यायला पाहिजे कुठं तरी, आणि दुसऱ्या रूलनुसार पण एक बरोबरचं साईन पाहिजे। इथं दोन्ही साईन मिसिंग आहेत, याचा अर्थ हा बनल पर्याय नंबर डी, नायदर नॉर, दोन्हीच्या दोन्ही पर्याय तुमचे चुकलेले आहेत, एक आणि दोन दोन्ही चूक। तर अशा पद्धतीने पाच प्रश्न आपण सॉल्व्ह केले कोडेड इनइक्वालिटी वर। इथं नाही नाही वर्ड आहेत, याला म्हणतात कोडेड इनइक्वालिटीचा निगेटिव्ह पार्ट, निगेटिव्ह कोडेड इनइक्वालिटी, या टाईपचा प्रकार म्हणतो निगेटिव्ह कोडेड इनइक्वालिटी, ठीक आहे। चला थँक्यू, धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आपण आज निगेटिव्ह कोडेड इनइक्वालिटीचे प्रश्न पाहिले, मी पुढं पॉझिटिव्ह कोडेड इनइक्वालिटीचे काही सराव प्रश्न घेऊन येईल तुमच्यासाठी। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही PDF मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही घरी पण स्वतःहून प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे। नंतर मी या ऑलरेडी या तीन व्हिडिओज मध्ये इनइक्वालिटीचे बेसिक पार्ट, कोडेड इनइक्वालिटी, नॉर्मल इनइक्वालिटी सर्वच्या सर्व डेप्थ मध्ये कन्वर्ट हे केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत, आणि त्याचबरोबर मी आयोगाचे पण प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहे, ठीक आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन, नवीन जे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला मिळून जातील। आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल, हा टॉपिक घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, मी त्या टॉपिकला घेऊन एक 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असा घेऊन येईल ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लियर होऊन जातील। तर आज आपण इथंच थांबूया, थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो, बाय बाय।